श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, उद्या म्हणजेच 9 एप्रिल रोजी आलेला आहे गुढीपाडवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21 कडुनिंबाच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपायसुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर गुढी खाली घेण्याची म्हणजे गुढी उभारण्याची आणि गुढी खाली उतरवण्याची योग्य वेळ कोणती आहे हे सुद्धा बघणार आहोत. कारण गुढी उभारण्यासोबतच त्याच्या योग्य वेळा जर पाळल्या, नैवेद्य जर व्यवस्थितरित्या आपण दाखवला, तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या होतात आणि त्याच्यामुळे आपण जी पूजा करतो ती सफल होते. त्या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे ते मिळत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की गुढी उभारण्याची आणि उतरवण्याची योग्य वेळ कोणती आहे. तर बघा, उद्या गुढीपाडवा आहे म्हटल्यानंतर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. आपण सर्वच महिला भगिनी ज्या कोणी आहेत त्या सर्वजण छान असे गुढीपाडव्यासाठी रेडी होत असतो. परंतु आपल्या रेडी होण्याच्या कालावधीमध्ये आणि गुढी उभारण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या संगत घालायला हवी. कारण बऱ्याच वेळा काय होतं की गुढी उभारताना उशीर होतो. तर असं होऊ देऊ नका. गुढी ही सूर्योदयाच्या वेळीच उभारायची असते. त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी जर आपल्याला उठण्यासाठी लवकर उठावं लागलं तरी हरकत नाही. परंतु गुढी उभारताना ती सकाळी सूर्योदय जेव्हा होत असतो तेव्हाच उभारली गेली पाहिजे. कारण सूर्याची जी किरणं आहेत, उगवत्या सूर्याची किरणं ही आपल्या गुढीवरती पडलीच पाहिजेत. मग खूप उशिराने जर आपण गुढी उभारली तर जी किरणं आहे ती आपल्या गुढीवरती पडतात सुद्धा, परंतु ते खूप लेटचे असतात. जेव्हा सूर्योदय तिकडनं होत असतो तेव्हाच आपली गुढीसुद्धा उभारली गेली पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि त्याच दृष्टीने आपण लवकर आवरून उद्या सकाळी लवकर उठून, भलेही आपल्याला 4 वाजता उठायला लागलं तरी हरकत नाही, परंतु आपल्याला लवकर गुढीची पूजा करायची आहे. आता आपल्याला माहीत आहे की नैवेद्य वगैरे आपण एवढ्या सकाळी सूर्योदयाच्या वेळीच करू शकत नाही. कारण सध्या 6:15 दरम्यानच सूर्योदय होतो. तर नैवेद्य तुम्ही लेट दाखवला तरी हरकत नाही. 9:10 दरम्यान नैवेद्य दाखवलं तरी हरकत नाही. परंतु आपल्याला गुढी जी आहे ती उभारायची आहे सकाळी. सूर्योदय जेव्हा होईल, सूर्याची किरणं आपल्या गुढीवरती पडली पाहिजे. उगवत्या सूर्याची किरणं आपल्या गुढीवरती पडली पाहिजे. अशा पद्धतीनेच आपल्याला गुढी उभारायची आहे. त्याच वेळेत आपल्याला गुढी उभारायची आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, झोपलेली असतील, नसतील उठत, तर त्यांना राहू द्या. परंतु तुम्ही म्हणजे घरातील महिला ज्या आहे, पुरुष जे आहे, त्यांनी लवकर उठून ही सर्व तयारी जी आहे ती करून ठेवायची आणि सकाळी लवकरच गुढी उभारायची आहे. त्याच्यानंतर नैवेद्य जेव्हा तुमचा नैवेद्य बनेल तेव्हा दाखवला तरी हरकत नाही. त्याचबरोबर गुढी उतरवण्याची योग्य वेळ कोणती. बरेच जण काय करतात, दुपारपर्यंत म्हणजे सकाळी नैवेद्य होईपर्यंत 10-11 वाजेपर्यंत गुढी ठेवतात आणि त्याच्यानंतर गुढी उतरवून घेतात. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. गुढी जी आहे ती दिवसभर आपल्याला ठेवायची असते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी उभारलेली गुढी ही सूर्यास्ताच्या वेळीच आपल्याला काढायची असते. अगदीच सूर्यास्त होऊन गेल्यानंतर किंवा अगदीच काळोख पडल्यानंतर गुढी काढायची नाही. सूर्यास्त होण्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा सूर्यास्त होत असतो त्याच वेळेमध्ये आपल्याला गुढी जी आहे ती काढायची आहे. म्हणजे साधारणतः 5:30 आपण गुढी जी आहे ती खाली उतरवू शकतो. आणि उतरवल्यानंतरसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या फॉलो झाल्या पाहिजेत. जी कोणती साडी होती तुम्ही लावलेली तर ती साडी एखाद्या व्यक्तीला तुम्ही दान करू शकता. आणि जर नसेल शक्य ते तर तुम्ही घरातल्याच एखाद्या स्त्रीने ही साडी नेसायला काढली तरीसुद्धा हरकत नाही. त्याचबरोबर जो कलश असतो तर तोसुद्धा आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर कडुनिंबाच्या पानांचा उपाय जो आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर कडुनिंबाच्या पानांचा उपाय अतिशय प्रभावी आहे, तो तुम्ही नक्की करू शकता. आणि गुढी उभारताना सुद्धा आपल्याला जसं आपण गुढी उभारताना गुढीला हळद कुंकू अक्षता वाहतो, दिवा लावतो, त्याच पद्धतीने गुढी उतरवताना सुद्धा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. गुढीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर देवतेला प्रार्थना करायची आहे. आता आपण जिथे कुठे गुढी उभारलेली असेल घराच्या बाहेर ती घरामध्ये घेऊन यायची. आणि त्याच्यानंतर आपले जे देवता आहे, आपण गुढी उभारत असताना आणि गुढी उतरवत असताना ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करतो. तर ब्रह्मदेवांना आपल्याला विनंती करायची आहे की या गुढीमध्ये सूर्याची जी तेजस्वी किरणे आलेली आहेत ती सर्व आमच्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये येऊ दे आणि आमचं कुटुंब जे आहे ते सुखी समाधानी होऊ दे अशी आपल्याला ब्रह्मदेवांना प्रार्थना करायची आहे. आपल्या इष्टदेवतांना प्रार्थना करायची आहे. गुढीची जी गाठी असते, गुढी उतरवल्यानंतर जी गाठी असते ती तुमच्या घरातील सर्वात लहान जो मूल असेल त्याच्या गळ्यामध्ये घाला. जर तुमच्या घरामध्ये सर्वात लहान मूल नसेल तर अशा वेळी तुम्ही जे वृद्ध व्यक्ती आहे त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकता. असं म्हटलं जातं की गुढी उतरवल्यानंतर तुमच्या घरातील लहान मुलाच्या म्हणजे मुलगा किंवा मुलगी दोघांच्याही
गळ्यामध्ये घातलं किंवा मग एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या गळ्यामध्ये घातलं घरातल्याच, तर अशा वेळी घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि वर्षभर घरामध्ये भरभराट होत असते. त्याच्यामुळे गुढी उतरल्यानंतर लगेच ती खायला घेऊ नका किंवा खायला देऊ नका. ती अगोदर 10-1 मिनिट का होईना, परंतु त्या लहान बाळाच्या किंवा मग वृद्ध व्यक्तीच्या गळ्यामध्ये आपल्याला घालायची आहे. त्याच्यानंतर ती प्रसाद म्हणून आपण सर्वांनी खाऊन घ्यायची आहे. ती इतकी असते की ती तेव्हा खपत पण नाही, तेव्हा आपण तिचा चहा वगैरे करून पिऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे गुढी जी आहे ती उतरवताने आणि उभारतानेचे नियम आहेत, किंवा मग जो वेळ आहे तो पाळायचा आहे. दुपारच्याच वेळेत गुढी काढून घेऊ नका. त्याचबरोबर आता गुढी काढल्यानंतर तिचे जे कडुनिंबाची पानं असतात, तर सर्वांचाच आपण उपयोग नाही करू शकत, परंतु 21 कडुनिंबाची पानं जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. बाकीची जी कडुनिंबाची पानं असतील ती तुम्ही संपूर्ण धान्यामध्ये जर सर्वच टाकून दिली तरीसुद्धा हरकत नाही. तर 21 कडुनिंबाची पानं आपल्याला त्यातून घ्यायची आहे. आणि धनवृद्धीसाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे, तर एक पांढरा कपडा घ्यायचा आहे. त्या पांढऱ्या कपड्यामध्ये ही जी 21 कडुनिंबाची पानं आहे ती ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काही 1 रुपयाची जी नाणी असतात, मग तुम्ही 5 नाणी घेऊ शकता, 11 नाणी घेऊ शकता, 7 नाणी घेऊ शकता. अशी 1 रुपयाची जी नाणी आहेत किंवा मग 2 रुपयाची पण चालतील अशी नाणी घ्यायची. आणि तीसुद्धा त्या कडुनिंबाच्या पाल्यासोबत, कडुनिंबाच्या पाण्यांसोबत, आपल्याला 21 कडुनिंबाच्या पानांसोबत ही 5 नाणी जी आहेत 1 रुपयाची ती ठेवायची आहे. आणि अशी पांढऱ्या कपड्यामधली पुरचुंडी बांधून आपल्याला ती तिजोरीमध्ये लक्ष्मी मातेचं स्मरण करत करत ठेवायची आहे. लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये, माझ्या तिजोरीमध्ये या उपायाने नेहमीच धनसंपत्ती राहू दे. तुमच्याकडे जर धनासंबंधी काही प्रॉब्लेम्स असतील, पैसा येत नसेल, टिकत नसेल, तर हे प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही लक्ष्मी मातेला सांगून तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व होऊ शकतात. गुढीपाडव्याचा जो मुहूर्त असतो तो 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असतो, अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ असा योग असतो. आणि या दिवशी तुम्ही जे काही देवी देवतांकडे मागतात त्या आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.